एक टेम्पोमधून कत्तलीसाठी चालविलेली अठरा जनावरे नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचावली असून दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपये पिकअप वाहन व अठरा जनावरे कारवाई जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी दोन जणांविरुद्ध दो गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे रविवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी कत्तलीसाठी निर्दयीपणे तोंडाला चिकट टेप बांधून पिकअप वाहन मध्ये दाटी बांधून सदर जनावरांची चारा पाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयीपणे वागणूक देऊन तोंडे बांधून ठेवून कत्तल करून वागणूक देऊन तोंडे बांधून ठेवून कत्तल करून गोमांस विक्री करण्याच्या उद्देशानं अमानुषपणे चालवलेले अठरा नर जातीचे जर्सी व गावरान गवंश मढी गावात वाचवण्यात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला यश आलं असून पोलीस निरीक्षक वासुदा देसले यांनी ही कारवाई केली आहे दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपये किमतीचे पिकअप वाहन व वा, अठरा जणांवर कारवाई जप्त करण्यात आली आहेत याबाबत मयूर माणिक विधाटे राहणार दत्तनगर कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल फारुख शेकवार पंचवीस राहणार ममदापूर तालुका राहता यांचे विरुद्ध चारशे चाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारित कलम पाच असह नऊ तसेच प्राण्यांना निर्दयितेनं वागण्यास वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम तीन व अकरा प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे तर दुसऱ्या एका कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लतीफ शरीफ कुरेशी वय पंचावन्न राहणार संजय नगर कोपरगाव याच्या विरुद्ध मौजे कोळपेवाडी गावचे शिवारात पाठीमागे रोडच्या पूर्वेस मेहबूब शरीफ कुरेशी याचे मालकीच्या घरात साडेसात हजार रुपये किमतीचे पंचवीस किलो वजनाचे गोमांस मिळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त गोमांस नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून उपसंचालक न्याय सहाय्यक प्रयोगशाळा नाशिक यांनी सदरचे नमुने हे गुन्हा दाखल असल्याशिवाय प्रयोगशाळेत परीक्षणा जात नाही असे कळवल्यानं ना। सदर घटनेच्या अनुषंगाने गोवंश जातीचे कत्तल करण्यास मनाई असताना देखील त्यानं गोवंश जातीचे जनावरे कत्तल करून विक्री करण्याच्या उद्देशानं तसेच जीवी जीविकास जीवितास धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरविण्याचा संभाव्य संभव असल्याचं माहिती असताना देखील गोमांस विक्रीसाठी जवळ बाळगताना तो मिळून आल्यानं पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे आभार मानण्यात आले आहे सदर गोवंश पुढील संगोपनासाठी तालुक्यातील कोकमठाण येथील गोकुलधाम गोरक्षा केंद्र येथे सुखरूप पाठविण्यात आले आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव